काय म्हणतात सावरकर काय भारत देश किंवा हिंदू आणि मग त्याला त्व हे जोडून त्यांनी काय भारत भूमिका पितृभू पुण्यभूशैव सवई हिंदू रीती स्मृता हा देश माझा इथली संस्कृती माझी ती मी माझी मानतो आणि करीन ते काम या देशावर निष्ठा ठेवून हे मातृभूमी तुझला मनवाही येले वक्तृत्व वाक विभवही तुझ अर्पी येले तू तेची अर्पिली कविता रसाला लेखाप्रति विषय अनन्य तू ची झाला स्वतंत्र भारताची सावरकरांची सुद्धा संकल्पना एक व्यक्ती एक मत यावर आधारित प्रजासत्ताक गणराज्य अशीच होती कोणी दुसऱ्या धर्माचे आहेत म्हणून त्यांना नागरिकत्वाचे हक्क नाहीत किंवा त्यांना मतदानाचा हक्क नाही अशी सावरकरांची भूमिका नव्हती हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धगधग त्या जीवन यज्ञातून काही शिकायचं तर अरे भारत भूमीला आपलं समर्पण आणि हे असलेलं व्यक्तिमत्व त्याचा विकास हे सगळं मी ह्या देशाच्या सेवेच्या चरणी लावेन हा मुद्दा आपण आपल्या जीवनात उचलला माझं म्हणणे आपलं जीवन धन्य होईल सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो अर्थातच शाश्वत असं नमस्ते तसाच शाश्वत अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा अठ्ठावीस मे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मतिथी जन्माचं वर्ष अठराशे त्र्याऐंशी नाशिक जिल्ह्यातलं नाशिकच्या जवळचं भगूर नावाचं गाव असे डोळ्यासमोर मनासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर असे शब्द आले तरी किमान अडुसष्ट वर्ष पेटलेला एक धगधगता यज्ञ समोर येतो त्यांच्या या जन्मतिथीच्या मुहूर्तावर आपल्या देशाच्या नव्या संसदेच देशार्पण लोकार्पण होत आहे दुर्दैवानी आपल्या लोकशाहीचं आत्ताचं चित्र पाहता त्या सगळ्याला राजकीय रंग आलाय मला आणि आपल्याला त्यात जायचं नाही आहे पण दुर्दैवानी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व नाव कार्य आणि विचारांना सुद्धा विशिष्ट पक्षीय राजकारणाचा किंवा निवडणुकीच्या राजकारणाचा रंग येऊन बसला आहे सुद्धा दुःखद गोष्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांनी मांडलेले विचार आणि जगलेलं आयुष्य हे त्या त्यावेळच्या निवडणुका किंवा पक्ष या सगळ्याच्या पलीकडे जाणारं अधिक सखोल आहे पण एक चित्र असं रंगवण्यात आलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे जातीयतावादी त्याचं मुख्य कारण त्यांनी मांडलेल्या विचाराचं नाव हिंदुत्व या नावाचा त्यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये म्हणजे अंदमानामध्ये अकरा वर्षाहून अधिक काळ महाभयानक यातना सोसल्यानंतर परत आल्यावर लिहिलेला ग्रंथ आहे त्या अंदमानात सोसलेल्या यातनांचा देशासाठी संघटित केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचा जरा सुद्धा सन्मान न ठेवता काही जण अक्षरशः काय वाटतेल ते बोलत असतात आणि त्याच्यामध्ये सत्याचा एवढासा सुद्धा लवलेश नाही की उदाहरणार्थ सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली यावर नीट साक्षी पुराव्यांनी पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि शास्त्रशुद्ध तटस्थ अभ्यासू उत्तर दिली गेली आहेत पण नाही एकदा ती रट्टेबाजी करत राहायची तर ते म्हणत राहायचं की सावरकरांनी माफी मागितली काय केलं पाहिजे सुद्धा नाही फार तर ती तथाकथित माफी स्ट्रॅटेजी किंवा टॅक्ट आहे की अंदमानात सडत पडण्यापेक्षा तात्पुरतं झुकल्यासारखं किंवा तडजोड केल्यासारखं दाखव पण थोडी मोकळीक मिळाली की आपल्याला करायचं ते करायचंच आहे आणि त्यांनी अंदमानातून सुटून आल्यानंतर रत्नागिरीला थांबून जे कार्य केलं ते पाहिलं तर खरं दिसून येतं की त्यांनी मग छुप्या पद्धतीने स्वातंत्र्य लढा त्यातला अगदी सशस्त्र याला सुद्धा पाठिंबा आणि बळ दिलं समाज सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला लेखन केलं त्यामध्ये भारतीय समाजाने आता जातीपाती विसर्जित केल्या पाहिजेत इतकी स्पष्ट भूमिका मांडली आणि तसे स्वतः वागले सर्व जातीच्या स्त्रियांचे एकत्र हळदी कुंकू समारंभ घडवून आणले भारतामध्ये आपल्या दलित बांधवांच्यासाठी आपणहून स्वेच्छेनी आणि सन्मानपूर्वक खुलं झालेलं पहिलं मंदिर रत्नागिरीतलं पतित पावन म्हणजे प्रभू श्रीरामाचं मंदिर सावरकरांच्या प्रेरणेतून झालं सावरकरांनी सावर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळे सत्याग्रहालाही पाठिंबा दिला होता काळाराम मंदिर सत्याग्रहालाही पाठिंबा दिला होता समाजामधल्या आता आवश्यक असलेल्या या क्रांतीचं वर्णन करताना त्यांनी आता हा समाज विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे अशी मांडणी करूनही लेखन केलं एक फार दुर्दैवाची दुःखाची गोष्ट म्हणायला लागेल की खरं अभ्यास करून जे काही आपल्याला आहे अगदी प्रसंगी विरोध करायचा आहे तर तसं नाही आहे त्याला एक अनिष्ट असा फक्त पक्षीय राजकारणाचा रंग येऊन बसलाय मी इथे पुण्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर होतो एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव ही वर्ष तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार आणि लोणावळ्याला सावरकरांच्या एका बस्ट म्हणतात असा इतपासूनचा असा पुतळा त्याचं लोणावळ्याला एका मुख्य चौकामध्ये उद्घाटन होतं आणि ते शरद पवार मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होतं तर आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आले की कलेक्टरनी तिथे उपस्थित राहायचं असतं असं एक प्रोटोकॉल सन्मानाचा म्हणून मी तिथे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित पण होतो आणि माझ्यातल्या भारतीय मराठी माणसाला एक उत्सुकता पण होती की आता शरद पवार काय म्हणतात तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री या नात्याने शरद पवार यांनी केलेलं भाषण विलक्षण प्रगल्भ अत्यंत विचारी असं मांडलं त्यांनी आणि थोडक्यात सांगायचं तर ते म्हणाले की प्रसंगी सावरकरांच्या काही विचारांशी आम्ही सहमत नसलो तरी त्यांचं क्रांतिकार्य निस्वार्थी त्याग याचा आमच्या मनात सन्मान आहे अशा अर्थाचं त्यांनी मांडलं मला वाटतं त्यांच्या एका प्रौढ आणि प्रगल्भ शैलीमध्ये त्यांनी म्हणायचं ते मांडलं की सावरकरांचा हा हिंदुत्व हा विचार आम्हाला नाही मान्य पण त्यांचा त्याग त्यांचं लेखन काव्य कथा कादंबरी वक्तृत्व देशाप्रती असलेलं सर्वस्वाचं समर्पण कुठेही वै वैयक्तिक जरासुद्धा स्वार्थ नाही तर तसं पवारसाहेबांनी त्याबद्दलचा एक योग्य आदर व्यक्त करून आणि अतिशय संयमी शब्दामध्ये सावरकरांच्या हिंदु या हिंदुत्व या विचारधारेशी असलेला आपला अंतर आपलं त्यांनी मांडलं एका सन्मान मी मला वाटतं याला लोकशाही म्हणतात आधुनिक महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने ज्यांना शिल्पकार म्हणतात असे खरंच ज्यांची नुसती लोकप्रियता नाही ज्यांच्याबद्दलचा आदर पक्षाच्या भिंती ओलांडून पलीकडे जातो असे सन्मानने यशवंतराव चव्हाण साहेब तरुणांना तर मी त्यांचं आत्मचरित्र आत्मकथा जरूर वाचा कृष्णाकाठ असं त्यांच्या आत्मकथेच्या पहिल्या भागाचं नाव आहे साहेबांना पुढे दुसरा भाग लिहायचा होता तो त्यांच्या मनातलं नाव यमुना काठ म्हणजे पंडित नेहरूंनी त्यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीमध्ये बोलवून घेतलं देश महाभयानक संकटात असताना नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट आणि तिथून पुढे यशवंतराव चव्हाण साहेबांची राजकीय कारकिर्द मुख्यतः दिल्लीतून आहे त्या भागाचं त्यांना स्वतः मांडायचं होतं त्या शब्दांकनाला त्यांच्या स्वतःच्या मनातलं नाव होतं यमुना काठ आपल्या दुर्दैवानी ते लेखन झालेलं नाही आहे झालं असतं तर माझी खात्री आहे की ती महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये भर घालणारी अत्यंत मोलाची अशी आत्मकथा ठरली असती हे मी विधान त्यांच्या आत्मकथेच्या पहिल्या भागाचं जे मोल आहे मला कळलेलं आहे आणि ते मी तरुण मुला मुलींना सांगतो नेहमी त्याच्या आधारे म्हणतोय त्या काठमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी वर्णन केलं आहे की आम्ही कराडची तरुण मुलं सावरकरांच्या ओढीनी सायकलवरून रत्नागिरीला त्यांना भेटायला गेलो होतो एक आदर एक आकर्षण आणि पुढे यशवंतराव चव्हाण राजकारणात होते पक्ष या नात्याने ज्याचं नाव काँग्रेस पण जो एक साक्षेप एक बॅलन्स एक तोल तो सर्व त्यांच्यातूनही व्यक्त होतो मला फार खेद वाटतो की अलीकडच्या अनिष्ट अशा राजकीय जीवनात तो व्यक्त होत नाही पंतप्रधान अटलजी होते तेव्हा पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान जिथे सावरकरांनी अकरा वर्ष कोल्हू पिसला तो त्यांच्या आत्मकथेचा भाग म्हणजे माझी जन्मठेप मला वाटतं की सर्वांनी वाचावी त्याच्या विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यावं तर त्याला काही पक्षांनी आणि विशेषतः रूढार्थांनी ज्यांना डावे म्हणतात अशा विचारधारांनी विरोध केला सावरकरांचं चित्र आपल्या संसदेमध्ये लावायचं त्याला सुद्धा या डाव्या विचाराच्या नेत्या कार्यकर्त्यांनी विरोध केला त्यावेळेच्या राष्ट्रपतींना जाऊन भेटून म्हणाले तुमच्या हस्ते हे नको ठरलं होतं राष्ट्रपतींच्या हस्ते मी देशाचं हे फार मोठं भाग्य मानतो की त्यांचं म्हणणं राष्ट्रपतींनी ऐकलं नाही आणि संसदेमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचं अनावरण राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याच हस्ते झालं मी खरंच म्हणतो की कोणाला जर म्हणायचं असेल की सावरकरांनी हा जो हिंदुत्व हा विचार मांडला तर आम्हाला बोला तो पटत नाही तर मी त्या वेगळ्या आणि विरोधी मताचा मी सन्मान करतो हा मला कळलेला भारत देश त्याची संस्कृती त्याची सहिष्णुता अगदी हिंदू विचार सुद्धा सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे तो वेगळ्या विचाराला लगेच शत्रू मानत नाही उलट संवादावर तो विश्वास ठेवतो आणि एखाद्याचे विचार वेगळे असल्या लगेच तो लगे शत्रू होतो असं नाहीये आपण ऐकू आपल्याला म्हणायचं ते सांगू ही भारताची वेद काळापासून असलेली भव्य अशी वाद वाद अशी वैचारिक परंपरा आहे पण मी एवढंच म्हणेन की ज्यांना त्या विचाराचा विरोध करायचा आहे त्यांनी नीट अभ्यास तरी करावा काय म्हणतात सावरकर काय भारत देश किंवा हिंदू आणि मग त्याला जोडून त्यांनी काय म्हणलंय सिंधु सिंधू पर्यंत भारत भारतभूमी काय हिंदुरिती स्मृतकरांनी हिंदू रीति स्मृता हिंदू कोणाला म्हणायचं याची त्यांना वाटणारी एक व्याख्या मांडली आहे आसिंधू सिंधू पर्यंत म्हणजे सिंधू नदी चा उगम आणि जिच्या काठावर आणि अर्थातच सरस्वती वेदकाळापासून आणि हडप्पा मोहेंजरोपासनं म्हणजे जिचं गाव आता सिंधू सरस्वती संस्कृती घेतलं जातं त्या सिंधूपासून ते सिंधू म्हणजे महासागर हा भारत आहे यस्य भारत भूमिका की हा भारत आहे अशी ज्याची भूमिका आहे हे तर वर्णन फार वेदकाळापासनं पुढे आपल्या पुराणांच्यामध्ये आणि स्पष्ट मध्ये आहे की उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला महासागर याच्या मधला प्रदेश म्हणजे भारतवर्ष आणि त्यातली संतती त्यातले पुत्र म्हणजे भारती म्हणजे भारतीय आपल्या विविधतेतल्या एकात्मतेची ही भूमिका आणि दुसऱ्या ओळीत आहे पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृता की ही जी भूमी आहे ही म्हणजे माझ्या वाडवडिलांची भूमी आणि माझी पुण्यभूमी अशी ज्याची भूमिका आहे त्याला म्हणायचं हिंदू यातल्या पितृभू आणि पुण्यभू या, या शब्दांवरूनही का काही टीका करतात की एक तर पितृभू म्हणजे जरा संस्कृत कच्चा असल्यामुळे ते भाषांतर करतात की बघा हे फक्त वडील म्हणजे पॅट्रियार्कल पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल बोलतात थोडा अभ्यास केला थोडे आकस बाजूला ठेवले तर दिसेल की पितृभू म्हणजे फक्त वडील नाही आपण म्हणतो तशी वाढ वडील नाही तर मुळात भारतीय संस्कृतीचं पहिलं वंदन कायम आईला आहे मातृदेवोभव आहे बहुसंख्य मुलं आपल्या आईची मुलं म्हणवण्यात स्वतःला धन्यता मानतात अनेक आपल्या इतिहासातली घराणीच्या घराणी अत्यंत गौरवाने आपला आईचा वारसा सांगतात यातल्या पितृभू याचा अर्थ केवळ वडिलांची म्हणजे पुरुषप्रधान परंपरा असा नाही त्याचा अर्थ सर्व आपले पितर वाडवडील सर्व आणि पुण्यभू याही शब्दावर आक्षेप घेऊन काही जणं म्हणतात की बघा म्हणजे ज्यांची तीर्थक्षेत्र भारताच्या भौगोलिक प्रदेशात आहेत तर मग या व्याख्येतून जे मक्का मदिनेला आपली पुण्यभू मानतात जे जेरुसलेमला आपली पुण्यभू मानतात म्हणजे मुख्यतः मुस्लिम आणि ख्रिश्चन बघा कसे यातनं वगळले जातात तर मला आता माझं आकलन की हाही मुद्दाम पद्धतशीर जोपासलेलाच गैरसमज आहे मी माझ्या ईश्वराला मला आवडणाऱ्या नावाने मी जरूर बोलवू शकतो आणि त्या माझ्या ईश्वराची काही एक विशिष्ट परंपरा आहे की ती तिकडे मक्का मदिनेला भौगोलिकदृष्ट्या जाऊन भिडते किंवा जेरुसलेमला याचा अर्थ माझी ह्या देशावर या, या देशाच्या देशा संस्कृतीवर निष्ठा नाही असं अजिबातच होऊ शकत नाही मी याही देशाला पुण्यभू मानतो हे होऊ शकतं फाळणी जेव्हा झाली तेव्हा आपले असामान्य भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब सनई हे काशीला राहणारे रह। यांना कोणीतरी म्हणलं की आता तुम्ही मुसलमान तुम्ही तिकडे पाकिस्तानात नाही का जायचं तर उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं छान उत्तर आहे ते म्हणाले की वहा हमारी काशी की खुशबू है क्या की म्हणजे ते धर्मानी मी मुस्लिम ख्रिश्चन असू शकतो पण हा देश माझा इथली संस्कृती माझी ती मी माझी मानतो आणि करीन ते काम या देशावर निष्ठा ठेवून असा त्या विचाराचा मी म्हणतोय मला कळलेला अर्थ आहे किंवा फार एक मी त्याला दुःखाचीच गोष्ट म्हणतो की देशामध्ये आजही अशा शक्ती त्या मुख्यतः डाव्या या वर्गात मोडणाऱ्या की ते आजच्या तारखेलासुद्धा भारताला राष्ट्र म्हणतच नाहीत राष्ट्र कशाला म्हणायचं याची त्यांची संकल्पना पूर्णपणे पाश्चात्य विचारावर तयार झालेल्या कोशामधून आकाराला येते त्या आजच्या तारखेला सुद्धा भारताला राष्ट्र म्हणत नाहीत मग काही शक्ती आहेत की त्या म्हणतात पूर्वी इतिहासात कधीच राष्ट्र नव्हतं आत्ता कुठे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं तर जो काही हा भारत नावाचा भूखंड आहे त्याचं राष्ट्र बनणं पहिल्यांदा चालू होतं की आता बनवायचं आहे आपल्याला राष्ट्र तर काही याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात की इतिहासात कधीच नव्हता असा ते इतिहास लिहितात दुर्दैवानी तो अनेक ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकांमधन आहेत की असं भारत नावाचं पूर्वी इतिहासात काही नव्हतं नुसते एका भौगोलिक प्रदेशाचं नाव आहे पण या देशावर इंग्रजांचं राज्य आलं त्यांनी सगळा देश एका छताखाली आणला एक प्रशासन एक दळणवळण एक चलन एक सरकार एक कायदा असं सगळं त्यांनी दिलं म्हणून भारत हे राष्ट्र आकाराला आलं जगाच्या पाठीवर आमच्या देशावर आलेल्या आक्रमकांच्यामुळे आम्ही कसे समृद्ध झालो एक महाभयानक विकृत आणि अशास्त्रीय असं इतिहासाचं आकलन दुसरीकडे सापडणं अवघड आहे खरोखर कर। सावरकरांनी हा भारत राष्ट्र काय याविषयी त्यांचं आकलन मांडलं तरी मी ज्यांना ते पटत नाही मी जरूर आदर करेन त्यांचा पण हे लक्षात घेऊयात की स्वतंत्र भारताची सावरकरांची सुद्धा संकल्पना एक व्यक्ती एक मत यावर आधारित प्रजासत्ताक गणराज्य अशीच होती कोणी दुसऱ्या धर्माचे आहेत म्हणून त्यांना नागरिकत्वाचे हक्क नाहीत किंवा त्यांना मतदानाचा हक्क नाही अशी सावरकरांची भूमिका नव्हती ना इलाज म्हणून मग सांगणं भाग आहे की जगातल्या ज्या देशांच्या राज्यघटनेमध्ये फक्त इस्लामला मान्यता आहे त्या देशामध्ये इस्लाम सोडता दुसऱ्या धर्मियांना सेकंड रेट किंवा थर्ड रेट नागरिकाची वागणूक आहे त्यांचे अधिकार नाहीत पण तशी मांडणी सावरकर करत नव्हते याचे सर्व लेखी ह्याचा कोणी नीट अभ्यासही करावा भारताची राज्यघटना तयार होत असतानासुद्धा सावरकर श्यामाप्रसाद मुखर्जींशी संपर्कात होते आणि वेळोवेळी त्यांचे विचार घटना समितीपर्यंत श्यामाप्रसाद द्वारा मांडत पण होते मला म्हणायचंय की एकेवेळी अंदमानच्या विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं गेलं आणि त्याला काहींनी विरोध केला संसदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तैलचित्र लावायचं होतं त्याला विरोध केला सुभाषबाबूंना तुम्ही नुसते देशाअंतर्गत राहून सडत पडू नका तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने आत्ता आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असलेल्या दुसऱ्या चालू महायुद्धाचा फायदा घेण्यासाठी देशाबाहेर पडा हे बोलणं स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषबाबूंचं झाल्याचे तेव्हा झालं तेव्हाचे समकालीन मूळचे पुरावेत पण पुन्हा आपल्या देशातले हे जे रूढार्थाने ज्यांना डावे म्हणतात यांना वाटतं की असं काही म्हणणे म्हणजे सुभाषबाबूंचा अपमान आहे तर ही सर्व वैचारिक दिशा खरं अनिष्ट आहे अभ्यास करावा मांडावं पटलंय ते घ्यावं नाही तिथे अभ्यास करून म्हणावं की हे नाही पटतय मला तर म्हणायचं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धगधग त्या यज्ञातून काही शिकायचं तर अरे भारतभूमीला आपलं समर्पण आणि हे असलेलं व्यक्तिमत्व त्याचा विकास हे सगळं मी ह्या देशाच्या सेवेच्या चरणी लावेन हा मुद्दा आपण आपल्या जीवनात उचलला माझं म्हणणं आपलं जीवन धन्य होईल पहा तुम्ही सावरकरांनी जे केलं ते ग्रेट आहे अगदी लहानपणी शिवाजी महाराजांपासूनच प्रेरणा घेऊन मित्र मेळा या नाव्याने तिकडे नाशकामध्ये तरुण पोरांची संघटना बांधून की आपल्याला स्वराज्य मिळवायचं आहे पुढे अभिनव भारत ही संघटना आणि तिच्याद्वारा सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न ग्रेट काम लोकमान्य टिळकांनी त्यांच्यातला हिरा ओळखून विदेशामध्ये स्कॉलरशिपवर पाठवलं तर सावरकरांनी लंडनमध्ये केलं ते ग्रेट काम इथे आपल्या घरच्यांवर आणि इतरांवर ब्रिटिश सरकार अत्याचार करत आहे म्हणून निर्भयपणे सावरकर ब्रिटिश पोलिसांना सामोरे गेले ग्रेट काम अंदमान तिथून करून घेतलेली सुटका लक्षात घ्या सावरकरांचं वक्ता म्हणून नाव जगाच्या इतिहासातल्या सार्वकालिक श्रेष्ठ अशा असामान्य वक्त्यांमध्ये घेतलं जातं असं वक्तृत्व आहे त्यांचं लेखन आणि त्याचेसुद्धा जे फॉर्म म्हणतात साहित्य प्रकार सावरकरांनी हाताळले तो एक एक प्रकार सावरकरांनी ग्रेट मांडला आहे काव्य त्यामध्ये महाकाव्य हा सुद्धा प्रकार कथा कादंबरी नाटक सगळं ग्रेट समाजाला दिशा देणारे विचार मांडले विज्ञाननिष्ठ निबंध आणि जात्युच्छेदक निबंध ग्रेट पण ते सर्व सावरकरांनी भारत मातेच्या चरणी अर्पण केलं ते सावरकरांनीच त्यांच्याच एका कवितेमध्ये मांडले की जे वहिनीस पत्र मला तर वाटतं की भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी तर त्या चार ओळी काळजावर कोरून ठेवून आपलं जीवन जगावं हे मातृभूमी तुझला मन वाही येले वक्तृत्व वाक विभवही तुझं अर्पी येले तू तेची अर्पिली कविता रसाला लेखाप्रति विषय अनन्य तूची झाला की सावरकर सांगतायत की हे मातृभूमी भरतभूमी सगळं तुझ्यासाठी आहे मनवाही येले ओके वक्तृत्व वाक विभव म्हणजे हे माझं बोलणं शब्दरचना त्याचं वैभव किंवा मी लेखन केलं मी कविता केली तू तेची अर्पिली कविता रसाला आणि लेखाप्रती विषय अनन्य तुझी झालं व्यक्तिमत्वाचा विकास करिअर घडवणे डिग्र्या मिळवणे सावरकरांनी केलं पण ते भारतमातेची सेवा करता यावी यासाठी केलं त्यांच्या या सुप्रसिद्ध सागरा प्राण तळमळला की जे मंगेशकर घराण्यानी अजरामर केलं गाणं त्यामध्ये सावरकरांनी सांगितलं गुणसुमने मी वेची अली या भावे की तिने सुगंधा घ्यावे जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा की मी माझं व्यक्तिमत्व घडवलं एक एक सद्गुणाची फुलं नीट वेचली कशासाठी की तिने सुगंधा घ्यावे ती म्हणजे भारतमाता आणि माझं हे व्यक्तिमत्व त्यातले गुण याचा उपयोग जर त्या भारतमातेच्या उद्धारासाठी सेवेसाठी होत नसेल जरी व्यय न तिचा हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा की शिकलो हा व्यर्थ भार फुकाचा आहे असं सांगून सावरकरांनी स्वतःला घडवलं त्यांचा आणि सर्व वर्तमान परिस्थितीचाही अभ्यास करत आपणही स्वतःला असंच घडवलं तर आपलं सर्वांचं आयुष्य धन्य होणार आहे याची मला खात्री आहे तर त्या अशा धन्य आयुष्यासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा पुन्हा एकदा आणि कायमसाठी व्यक्त करतो